मोफत लसीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल मी राज्य शासनाच्या विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा मनापासून मी आभार मानतो। परंतु ज्या पद्धतीने राज्य या अडचणीच्या काळामध्ये देखील लोकांना सेवा देते आणि आर्थिक अडचण असताना देखील हा जो त्यांनी मोठा निर्णय घेतला, म्हणूनच मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला लागणाऱ्या लसीकरणाचा जो खर्च आहे माननीय मुख्यमंत्रींच्या सहाय्यता निधीमध्ये मी देण्याचा निर्णय घेतलेला आहे।